तर फायनली आपण राईडला निघत आहे. इथे मी ऑलमोस्ट निघालो होतो. किती वाजलं? ऑलमोस्ट 6:45. आता मी निघायचा टाईम झालेला, फटाफट निघतो. कारण की आपला निघायचा टाईम होता 5:30 अराउंड होता, पण आपण थोडं लेट झालो. पण काय ना, आता फटाफट निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो. फटाफट निघायला हवं, काय राहिलं तर नाही ना. लेट्स गो. मारा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या. आय होप तुम्हाला हा न्यू वेगळा सेटअप जरा समजला असेल. मी ॲक्च्युली मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे. आय होप ऑडिओ वगैरे सगळं नीट येत असेल. तर निघायचं. वी आर ऑल सेट टू लिव्ह टू शिर्डी. यस. तर आज आपण जाणार आहे शिर्डीला. ॲक्च्युली हा प्लॅन होता 1 महिना अगोदर, पण काही रिझन्समुळे, म्हणजे तुम्हाला माहीत असेल दिवाळी वगैरे आली, तर त्यामुळे आम्हाला हा प्लॅन पोस्टपोन करायला लागला. मी या सेटअपने फर्स्ट टाइम रेकॉर्डिंग करतो आणि मला मोबाईल पडायची जाम भीती आहे. काय राहिलं तर नाही, काय राहिलं, काहीच नाही राहिलं. चलो आपण पहिला मंदिरात जाऊ आणि मग निघू, प्रवास आपला चालू करू. लेफ्ट नारायण. मला वाटलं थंडी वगैरे असेल, पण घंटा काय थंडीच नाही. महाराज श्री स्वामी गणपती बाप्पा मोर्या. नीट. चला आता फटाफट निघतो, कारण की आपल्याला ऑलरेडी खूप लेट झालं. तर हे माझी बॅग पडली रे भावा. फायनली पेट्रोल भरलेलं आहे. कमी आलं वाटतं पेट्रोल. भेंडी जो काय सीन आहे. फायनली तर पेट्रोल भरलेलं, आता निघायला लागेल. 6:30 झाले. अरे घड्या 10 मिनटं पाठी आहे, घड्या जरा 10 मिनटं पाठी आहे म्हणून. हवा भरायचं होतं, पण हवावाला पण नाही. शिट. हवाचा किती वेळ लागेल? एकदा हवा चेक होतो, नाही तर पुढे थांबायची गरजच नाही. एक और आ गया 28. हे टाइट करणं जर नाही, तिकडे हवा जात राहते सारखी. कौन दिया यार?
फायनली आता हवा भरली, आता डायरेक्ट आपण थांबायचं ठाण्यामध्ये, फटाफट आता निघायला लागेल. आता तसे पण रात्र मी जास्त काय व्लॉग वगैरे तर करायला जमणार नाही, कारण की थोडं उजेड होऊन दे मग मी सगळं नीट व्लॉग करेन. जरा उजेड होऊन मग परत व्लॉग चालू करेल. आम्ही 90 किलोमीटर्सनंतर ब्रेक घेतलेला आहे. ॲक्च्युली मी मागे पण शूट नाही केलं, कारण की जसं मी तुम्हाला लास्ट तुम्ही शॉर्ट पाहिला, मी पेट्रोल भरत होतो, त्यानंतर नेरूळच्या अराउंडमध्ये टायर ना अचानक पंक्चर झालं, तर पंक्चर नकाचा टाईम होता म्हणून जास्ती कोण नव्हतं ते पंक्चर ठीक करायला, म्हणून त्यात वेळ गेला. आणि जेव्हा ऑलमोस्ट 2 तासांनी मी ठाण्याला पोचलो, आय थिंक मी 5:30 मानसरोवरला निघालो, आणि 7:30 मी इकडे पोचलो ठाण्याला. त्यानंतर आमचा शेड्यूल थोडा वर्क खाली झाला, मग मी जास्त काय ब्लॉग नाही केलं, फोकस केलं की राईड वगैरे करू, म्हणजे फटाफट निघायचं कसं तेही करायचं, कारण की ठाण्यामध्ये जास्त वेळ लागला असता तर ट्रॅफिक झालं असतं म्हणून. तर आता 90 किलोमीटर ब्रेक घेतला, ब्रेक घेणार पण होतो, पण ॲक्च्युली झोप खूप येत होती, आणि काल रात्री मी ऑलमोस्ट 1-2 तास काहीतरी झोपलो, रात्री पण झोपलो. आता बघू आता कसं काय होतं. आता मी ट्राय करते तुम्ही जरा रात्री शूट करायचं, कारण की आम्ही ऑलमोस्ट 1:30 क्रॉस केलं आहे कसारा जिकडे पोचू, तर खरंच असं ब्लॉग वगैरे करतो कसारा घाट दाखवतो तुम्हाला. खूप सुस्ती येते खाल्ल्यावर, आता नाश्ता केला खूप सुस्ती येते तशी, म्हणून जरा एक स्टिंग घेतली, त्यामुळे कॅफिन वगैरे असतं. तर आय होप हे ज्यांनी झोप. फायनली आता निघायचा टाइम झालेला आहे. किती वाजले? 11 वाजले. जरा जास्ती मोठा ब्रेक झाला हा, एवढा मोठा ब्रेक घ्यायचा नव्हता ॲक्च्युली, पण जाऊ दे काय नाही, आता आपण निघू फटाफट. लेट्स गो. फायनली आता आम्ही निघतो. आ सर्दी झाली, स्टिंग पिऊन सर्दी झाली. लेफ्ट राईट, पहिला राईट देखो, फिर लेफ्ट देखो, फिर से राईट देखो. चल हे बघा, हे सगळ्यात ना साईबाबांची पालखी घेऊन जातात. Thinking about what's mine, nothing to deny. Who's that other guy? Are you waiting? आणि आता आपण कसारा घाट मध्ये एंट्री केलेले आहे. आज ट्रॅफिक खूप आहे, सॅटरडे आहे ना, ट्रॅफिक खूप आहे, आणि माझं नाक पूर्ण बंद झालेलं आहे. अगोदर ऑलरेडी मला सर्दी होती, आणि मी थंड ते स्ट्रिंग पण पिलं, सो सर्दी अजून डबल ट्रिपल वाढली. काय करू शकतो आता, झोप आहे, ते ऑप्शन नव्हता. हे माझे ट्रक असून नव्हतं ना लगेच ओव्हरटेक करायचं, कारण की ते कधी कधी ट्रक घाटावर खाली पण येतात. करायला ना काटी पण जरा. तर मी इकडे रस्त्याच्या कंडिशनबद्दल बोलत होतो. तुम्ही यूट्यूब गुगलवर खूप जागी पाहिलं असेल या रस्त्याबद्दल रिव्ह्यूज, खूप तुम्हाला निगेटिव्ह भेटले असणार, पण खरं सांगायला गेलं हा रस्ता एवढा पण खराब नाही. हां तुम्हाला पॅचेसमध्ये तुम्हाला हा रस्ता खराब भेटेल, पण जेवढं तुम्ही निगेटिव्ह ऐकलं असेल तेवढा खराब नाही आहे. हार्डली या 500 मीटर ते 1 किलोमीटरपर्यंत हा रस्ता खराब आहे. तर हा रस्ता तुम्हाला वाया सिन्नर शिर्डीला घेऊन जातो. तुम्ही नाशिकवरनं एवढं लॉंग कट घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही हा रस्ता प्रिफर करू शकता. तर हेच मी इकडे बोलत होतो. तर चला आता बघूया पुढे. तर फायनली आम्ही शिर्डीला पोचलेलो आहे. ॲक्च्युली आम्ही 4 वाजता शिर्डीला पोचलेलो, पण तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलं असेल माझा माईक खूप प्रॉब्लेम देत होता, म्हणून मी जास्त काही शूट वगैरे नाही केलं, कारण की तसं पण व्हॉइस येणारच नाही, मग शूट करून असं काय हेच नाही, मतलबच नाही. मग आम्ही आलो 4:00 खाल्लं वगैरे, आणि आम्ही थोडा आराम केला, कारण थकलेलो वगैरे होतो, पुन्हा आम्ही थोडा आराम केला. तर मी नंतर पण जास्त काय शूट नाही केलं, का थोडी सर्दी वगैरे पण झाली, बघू शकता. माझ्या मित्रांनी मी वाट वाटलं पाणी येतं एवढी सर्दी झाली आहे, पण
त्यामुळे जास्त काही आम्ही शूट पण नाही केलं. तर आता फायनली आम्ही निघतोय दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला निघतोय. किरे तर बघू आता काय होत आहे. फायनल 3 तासानंतर दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती आणि मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेन की विकेंडला येऊ नका किंवा कुठला सुट्टी बँक हॉलिडे वगैरे असेल तर इकडे येऊ नका, कारण खूप गर्दी असते. तुम्हाला दर्शन वगैरे पण येऊ दिला भेटत 3-4 तासाची लाईन असते. तर मी ते सजेस्ट करेन की विकेंडला या, विकेंडला नको तर मी ते सजेस्ट करेन की विकेंडला नको किंवा बँक हॉलिडे वगैरे असेल तर. हो बघा एवढी गर्दी आज. विकेंडला आला तर तुम्हाला अशी गर्दी बघायला भेटते तुम्ही जे म्हणजे पाहिलं असेल आता. गुड मॉर्निंग, आज फायनली आज डे 2 आहे आणि आज आमचा प्लॅन आहे की शनिशिंगणापूरला जायचं. मग तिथून परत आपण ज्या रोडने आलेलो मोठी बुद्धी त्याच रोडने परत जायचं घरी. तर आम्ही काल रात्री पण जास्त काही शूट नाही केलं कारण की आम्ही आलो, दर्शन घेतलं, खाल्लं आणि येऊन आम्ही डायरेक्ट झोपलो कारण की आम्ही सगळे थकलेलो मोस्टली. तर म्हणून जास्त काही एवढे हे नाही झालं, म्हणून जास्त आम्ही शूट वगैरे पण काहीच नाही केलं. तर आता बघू तुम्हाला मी डायरेक्ट गाडीवर भेटतो कारण की आम्हाला निघायला पण लेट झालं. आता आम्ही तिथे शनिशिंगणापूरला जायचं आणि तिथून आम्हाला परत शिर्डीवरून बाय शिर्डी इथं जायचं. फायनली आता आम्ही निघत आहे, वाजले आहेत 2:30. आता आम्हाला लेट झालेला आहे तसा, पण आता जाऊ धक्का करू नाही शकत तर आम्ही आता निघतो फटाफट. ऑलरेडी लेट झालं आहे आता इथून डायरेक्ट शनिशिंगणापूरला जाऊ. ऑलमोस्ट 2:30 झालं, 2:30 आता आम्ही निघतोय इथं. आता डायरेक्ट आम्ही जाणार आहे शनिशिंगणापूर. हे होतं हॉटेल साई विश्व, चांगलं हॉटेल होतं. तसं हे काय क्लीन वगैरे सगळं भेटतं, सिक्युरिटी स्टाफ वगैरे पण सगळे चांगले आहेत. फायनली आता आम्ही शनिशिंगणापूरच्या दिशेने जात आहे. आता आम्ही जस्ट राहुरी क्रॉस केलं. आता तुम्ही बघू शकता तुम्ही ऊसाची शेती आहे. वाजलेत आता 4, आम्हाला घरी पोचायला लेट होणार आहे पण तरी पण आम्ही असं टाइमपास करतो आहे. फायनली आता आमचं शनिशिंगणापूरचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही लवकर निघतो कारण की ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालेलं आहे. आम्ही फटाफट निघतो. मंदिरात तुम्ही दर्शनाला येत असेल तर मंदिरात तुम्हाला 10 रुपये पे करायला लागतं जर तुम्हाला चप्पल वगैरे ठेवायचा असेल तर ते तुम्ही लक्षात ठेवा. बाहेर पण ठेवू शकतो पण काय प्रॉब्लेम नाही, पण मंदिरात पण ठीक आहे, काय नाही, सेफ राहील. आता आम्ही ब्रेक घेतला आहे कारण या हॉटेलचं नाव हे बघ, हॉटेल गुरुकृपा. कारण खूप थंडी वगैरे होती आणि मग ब्रेक घेणं इम्पॉर्टंट होतं म्हणून आम्ही आता ब्रेक घेतलो असलेलं आहे. आम्ही आता कुठे आलो पण आता आता मी संगमनेरच्या आधी आहे. इथून अजून आम्हाला 1 तास लागेल, 1-1.5 तास लागेल आपलं नाशिक हवेला पोचायला. थंडी खूप आहे आणि सर्दी पण खूप झाली. तर आता भेटू जेव्हा पण मी परत ब्रेक घेईन तेव्हा. आय थिंक मी डायरेक्ट आता नाशिक हायवे जायला लागेल तेव्हा ब्रेक घेतो की पोचायला अजून आम्हाला 3-4 वाजणारच आहे. तर बेटर आहे आम्ही तेव्हाच ब्रेक घेऊ डायरेक्ट नाशिक हायवेला लागल्यावर. आता आम्ही फायनली इकडे पोचलो घोटी सिन्नर रोडला आहे. आता किती वाजलेत, 1:30 झालेत. आता 1:30 झालेत, जेवायला थांबलेलो हॉटेलला थांबलो.
थंडी खूप आहे, मग कसं चालवतो मी मला माहिती आहे, कारण खूप जास्त थंडी आणि जास्त काय कपडे वगैरे पण नाही घेतलेले गरमीचे, म्हणून खूप जरा प्रॉब्लेम होतं. सध्याचा जो प्लॅन आहे तो आहे की नाशिक हायवेला एकदा लागलं ना, मग ते रूम्स वगैरे घेऊ आणि दोन तीन तासासाठी आराम करू, कारण की आता रात्रीच्या टायमिंगला कसाला घाट वगैरे हे करणं बरोबर नाही, म्हणजे सेफ नाही. तर म्हणून बघू आता रूम्स भेटतात की नाही, बघू आता रूम्स भेटतात की नाही, मला बोलता पण येत नाही. आता आम्ही आहे नाशिक हायवेला, आधी वाजलेत आता 4:30. ॲक्च्युली आम्ही इकडे 2 वाजताच पोचलेलो, झोप खूप येत होती, जसं मागाशी तुम्हाला बोललो की आम्ही हॉटेल रूम वगैरे घेऊ, पण झोप खूप येत होती, तर आम्हाला रूम वगैरे तर काय भेटलेच नाही. आम्ही इकडे आलो तर चहा पिले, तर जे काका होते चांगले होते, त्यांनी आम्हाला जरा बसाय वगैरे दिलं, मग आम्ही 2 तास इकडे असंच टाईमपास करत होतो. तर थोडीफार झोपलो पण थोडं 15-20 मिनटं झोपलो पण, आणि आता निघतो, कारण की आता 2 तास इथून आहे आपलं ठाणे, आता निघतो कारण की आता अजून जर थांबलो तर ट्रॅफिक लागेल, म्हणून या रस्त्याने जात असाल तुम्ही या हॉटेलमध्ये, हॉटेल आहे ते नक्की विजिट करा. लोक वगैरे खूप चांगले आहेत तिथे हॉटेलचे, त्यांनी आम्हाला राहायला वगैरे दिलं. हे आपलं टोलनाक्याच्या नंतरच आहे, टोलनाक्याच्या नंतर 1-2 मिनटांनीच आहे. हॉटेलचं नाव आहे साईकृष्ण हॉटेल, छोटंसं हॉटेल आहे, तुम्ही नक्की येत आहे. फायनली आता आम्ही लास्ट ब्रेक घेतलेला आहे, आता आम्ही आहे भिवंडीच्या अलीकडे, आता ऑलमोस्ट आम्हाला अजून 1/2 तास लागेल ठाण्याला पोचायला, 1/2 तास लागेल पोचायला अजून. तर किती वाजलं आता? वाजल्यात 7 वाजता आम्ही भिवंडीमध्ये आहे. फायनली आता मी पोचलेलो आहे, वाजल्या जातो 9:30, ऑलमोस्ट किती सांगे 4:30 निघालो, ऑलमोस्ट 5-6 तास लागले आम्हाला पोचायला. आता जस्ट आलो मी, फटाफट वरती जातो, फ्रेश होतो. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आय नो माझी एनर्जी थोडी डाऊन आहे, कारण की मी आता खूप झोप आली. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, बाय, थँक्यू सक्की, पीस आउट. न्यू व्हिडिओ, सो प्लीज आय वॉन्ट टू रीच 1 million. Time, all these crazy fears that ends with bloody tears. Oh baby, we keep prepping.